साठवण तलावात उर्वरित 4 TMC पाणी आणून तालुक्यातील शेती सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केलं आहे. शनिवारी आष्टी तालुक्यातील शिरापूर, चिंचोली, एकशिंगे, धानोरा, कुंभारवाडी, पिंपरखेड, हिवरा, सुलेमान, देवळा, दादेगाव, सर्ववाड्या, कोकरेवाडी, कोल्हेवाडी, गीतेवाडी, महादेववाडी, सुरणारवाडी, देवी निमगाव, लिंबोडी, खिळद, धामणगाव येथील गावभेट दौऱ्यात सर्व ग्रामस्थ, माता भगिनी आणि तरुण मित्रांसह मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी वीज बिलं माफी योजना आणली असून पाठीमागील सर्व वीज बिल माफ केलं आहे तर पुढील 5 वर्षांसाठी 0 वीज बिल केलं आहे. विजेची समस्या आणि वीज बिल प्रश्न महायुती सरकारनेच सोडवला आहे. तसेच पुढील 6 महिन्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. सरकारनं लाडकी बहीणसारखी योजना यशस्वीपणे राबवली आहे. या योजनेचा लाखो महिलांना फायदा झाला आहे. कोरोना काळामध्ये आजी माझी आमदार कुठे होते त्यावेळी जातपात न पाहता मी सर्वधर्मियांसाठी 24 तास रस्त्यावर उतरून शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले. 10 वर्षांपासून मी विधानसभेचा सदस्य नसतानाही लोकांशी नाळ कधीही तुटू दिली नाही. आलेल्या प्रत्येक माणसाचं काम मी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांच्यावर टीका करताना माजी मंत्री धस म्हणाले की त्यांनी केलेल्या बांधाऱ्यांचे काम हे अत्यंत दर्जाहीन असून पाणी येताच ते पाणी सर्व निघून गेलंय. माझ्या काळात झालेली सर्व कामे दर्जेदार आणि टिकाऊ झाली असून यापुढील काळातही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी मंत्री सुरेश धस यांनी दिली आहे. यावेळी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेज वार्ता प्रतिनिधी हमजान शेख, धानोरा, आष्टी. राज्य घटनेप्रमाणे संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे लोकांच्या पुढे जाणं, पाया पडणं, विनंती करणं, पदर पसरणं अशा प्रकारचे मतदान मागण्याचे जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये जे नियमानुसार आपल्याला मित्र पक्ष एवढा तर आलाय, तिसरा पक्ष आमच्यापासून लांब गेला, हे व्यापार उभा राहिलाय. त्याच्यामुळं रामदास साहेब, मी रामदास महाराज यायचे त्यावेळेस दर कीर्तनाला वगैरे इथे यायचो आणि त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की रामदास महाराजांनी सतत माझी स्तुती करायचे, छावणीच्या संदर्भात स्तुती करायचे. मच्छिद्रनाथ देवस्थानावरती जो त्याच्यानंतर सरकारने मागचे जे बिल होते ते 0 बिलं केलं, मिटलं आणि फिटलं मागचं असं सुद्धा केलं. तर ऑनलाईनवरती बघा, तुमचं बिल 0 दिसलं आणि त्याच्यानंतर आता 6 महिन्याच्या नंतर शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याची घोषणा ही राज्य सरकारने केलेली आहे. रात्री रात्र दाऱ्यावर जाऊन एखादा सरप्रमाणे बोलून तिरुप मिळूप चालणे या ज्या गोष्टी होत्या त्या आता होणार नाही. 6 महिने फक्त थोडंसं दम झाला किंवा बाकीचे कोणी टिकतच नाही आणि चांगलं झालं. माझ्यासाठी करायला गेले गणपती आणि झालं दुसरंच, अशी परिस्थिती झाली. या मतदारसंघाचे मतदानाचं रक्षण व्हावं, कुणीतरी दुसराच निवडून यावं अशा प्रकारच्या ओढ कल्पना काही जणांच्या डोक्याच्या भेट दिल्या त्या. म्हणूनच हा रात्री पहाटे 2:30 युनिफॉर्म आणून दिला. दुसरा मित्र पक्ष त्यांची जी कल्पना आहे ती तुमच्या लक्षात आली ना काय आहे, मग ती लक्षात आली तर तुम्ही आता त्या दिशेने कामाला लागला असं मागून वाटते. आणि ते जे त्यांचं गोड स्वप्न आहे किंवा स्वप्न आहे ते सक्सेस होणार नाही. इथं मी तुम्हाला सांगतो, एकच उमेदवार हा 55% मतात राहील आणि बाकी सगळे उमेदवार 49% समोर बोलतोय. चित्र लोकांचं लोकांमध्ये गेलं लक्षात येत, लोकांना आवड असते तर सवडतात नाही. तर आता जसं कळाकळात नाऱ्या वाजवतात तुम्ही, जर पटत नसलं ते उमेदवार निवडून येणार नसलं ते एवढं मग येतच नाही. सकाळ सकाळ आपापले काम आहे, धंदे लायकी चालू असं म्हणून ते बंद आणि समोर बसलेले 7-8 जण सुद्धा काय असं वाटत त्याच्यावर ओळखून घ्यायचं यांचं ओळखलं. पण माझी विनंती बाबा, त्याच्या प्रूफच्या आयडिया ज्या चाललेल्या आहेत
फक्त सुरेश भसला थांबवण्यासाठी चालले. म्हणून मला तुम्हाला थांबवून द्यायचंय का? एकच घर आहे की जे सर्वसामान्य गोर गरीब दीन दलित उघड्यासाठी काय उघडे. माझे 24 तास दरवाजे उघडे. रात्री 1:30 फोन करा तरी फोन घेतो. कोरोनाच्या काळात माझा काय संबंध झाला? तुम्ही एक सांगायला विसर, सुख दुःख तालुक्याच्या तुम्हीच पळता जास्त ना का? कोणाला सगळ्या लोकांना माहिती, पण तुम्ही शहरात जे लोक राहते यांच्यासाठी तुम्ही काय केलंय हे पण तुम्ही सांगायला पाहिजे. तुमच्याकडून ती येतच नाही. पाटोद्याचे 250 हमाल, त्यांचे 30-40 लाख रुपये अडकलेले तुम्ही काढून दिले. तुम्ही काँग्रेसवर बसून जेवण केलंय माझ्या समोर. त्याच्यानंतर तुम्ही आमच्या बजाज ऑटोसाठी काय केलंय? बजाज ऑटो कारखाना हा याला चालला होता माल, 45 महिने आमच्या भांडणात गेले. तुम्ही त्यांनी म्हणजे सतर्क पाडून देणार नाही. तुम्ही ते कामगार मंत्र्याला निवेदन देऊन रोखणारे तुम्ही पहिले आमदार आहेत. औरंगाबाद शहरासाठी सुद्धा कोणी हे नाही झालेली. ह्या गोष्टी तुम्ही हे बी सांगा लोकांना शहरासाठी काय करता. बाकी तुमच्या नावावर आमच्या पशु मॅनेजर सुद्धा फिरले नाही. कुणाची काय अडचण, कुणाची काय अडचण हातात घेऊन तुम्ही माहिती लागत नव्हतं. मग माहिती आमदार मी नव्हतो तरी सुद्धा मी काम केलं. काम करणाऱ्याच्या पाठिंबा राहा एवढीच विनंत देण्याची त्या ठिकाणी करतो. अनुक्रमांक 3 धस सुरेश रामचंद्र चिन्ह कमळ आणि कमळ या चिन्हाच्या पुढचं पतन जातो. मला आपली पुढची 5 वर्ष तुमच्या विधानसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी एवढीच विनम्र विनंती करतो.